राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला मंत्री हसन मुश्रीफ यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. कोल्हापूर चप्पल करकर वाचते, चप्पल बसली की कळेल असा घणाघात मुश्रीफांनी आव्हाडांवर केलाय. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना गद्दारांची उपमा दिली होती. इतकंच नाही तर गद्दारांना पायताण दाखवण्याची वेळ आली आहे असा इशाराही दिला होता आणि त्यावरूनच मुश्रीफांनी तोंडसुख घेतलं. तर मुश्रीफांनी केलेल्या टीकेवर आव्हाडांनी जोरदार पलटवार केलाय. पाहूया आव्हाड विरुद्ध मुश्रीफ यांच्यात कशा प्रकारे राजकीय कलगीतुरा रंगलाय. गद्दारी ही काही लोकांच्या रक्तातच असते जशी ती महाराष्ट्रात आता दिसू लागलेली आहे. खरे तर साप बिळात होते, आता बिळातनं बाहेर पडलेत. आता ह्या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. आणि कोल्हापुरात सर्वात फेमस काय आहे? पायतान. तेव्हा पायतानाचा उपयोग अख्ख्या महाराष्ट्राने करावा ही माझी इच्छा आहे आणि ती तुम्ही करावी. जितेंद्र आव्हाड हे मला तर फार ज्युनियर आहेत. आता त्यांनी काय पवार साहेबांच्यावर जादू केली आम्हाला माहिती नाही. परंतु ठाणेमध्ये पूर्ण राष्ट्रवादी पक्ष संपवण्याचं काम त्यांनी अनेक दिवस केलेलं आहे. वास्तविक अशी भाषा अजितदादांच्या विरोधी आणि आम्ही विरोधी म्हणजे संबोधन आम्हालाच आहे ना, ते की बोलायला नको होतं. आता तुम्हाला कदाचित माहिती नसेल की ज्यावेळेला एकनाथ शिंदे सगळे आमदार घेऊन गुवाहाटीला गेले त्यावेळेला 53 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी म्हणजे मंत्र्यासह आम्ही पवार साहेबांना एक पद्धत दिलं होतं की आम्ही आम्हाला सुद्धा परवानगी द्या सत्तेत जाण्याची. म्हणजे गृहनिर्माण खातं किती हृदयाला कवटाळून बसले होते. मग त्यावेळेला कुठे गेला होता राधा तुझा धर्म? त्यावेळेस सही कशी केली तुम्ही? म्हणजे त्यावेळेला की हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, पुरोगामी विचार कुठे गेला? आणि मग अशी भाषा करायची असेल तर कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीचं चप्पल प्रसिद्ध आहे. आणि ते करकर वाजते ते बसले की कळेल त्याला. कोल्हापुरात आलं की गाडीत कोण बसायचं? गाडीतनं खाली लोकांना कोण उतरवायचं? हे सगळं काल कहाणी ऐकला ना तुम्ही? मला तर काहीच माहीत नाही कोल्हापुरातली. मग एवढा राग का? तेव्हा प्रत्येकाने अपने गिरेबान में झाक के देखो, दूसरों की तरफ जब उंगलियां उठाते हो तो ध्यान में रखना ये तीन उंगलियां तुम्हारी तरफ उठती है. मी मुश्रीफ साहेबांचं नाव पण घेतलं नव्हतं, त्यांना याकडे एवढं का जुमतं? रोहित पवार यांची जागा घेतोय तो त्या तुम्ही तुमचं बघा ना. तुम्ही कोणाची जागा घेतली होती? ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं होतं त्या बापाचं नाव होतं सदाशिव दादोबा मंडलिक. त्यांचं तुम्ही काय केलं? आम्हालाही खूप इतिहास माहीत असतो. आम्ही छोटे असलो तरी लय इतिहास जवळ घेऊन फिरतो. छत्रपतींचा विचार म्हणजे